सर काय सांगाल की आज इथे विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्व भूमिपुत्र एकवटलेले होते. सिडकोची जी काही विमानतळाची जी काही काम होती ती सुद्धा स्थगित केली. आज कुठेतरी हे भूमिपुत्रांचं यश म्हणावं लागेल का, काय वाटतं? भूमिपुत्रांचं यश आणि सरकारचं अपयश आहे. म्हणजे सरकारचा जो प्रकल्प सिडको राबवते, म्हणजे 24% सहभाग शासनाचा सिडकोचा आहे, 74% हा खाजगी प्रकल्प आहे, त्याच्यामुळे प्रकल्पाचं जे पुनर्वसन आहे आणि भूसंपादन हे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांचा पण ह्या दोष आहे, कोकण आयुक्तांचा दोष आहे, सरकारचा दोष आणि सिडकोचा पण. त्याच्यामुळे सिडकोच्या इज्जतीचं वाभाडं काढणारं आजचं आंदोलन आहे. संपूर्ण जगामध्ये सिडकोची आणि महाराष्ट्र शासनाची नाचक्की झालेली आहे. ज्यांची जमीन विकासाच्या नावाने तुम्ही घेतलेत ते जर समाधानी नसतील तर हा प्रकल्प अपयशी आहे, असं आजचं आंदोलनाचं हे परिणाम आज झालेलं आहे. आजचं हे लाक्षणिक जे काही बंद होतं आणि लाक्षणिक बंदानंतर देखील पुढे काही भूमिपुत्रांची भूमिका कशा प्रकारची असेल, काय? निश्चितपणे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही, खरं म्हणजे इथे सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट जो आहे तो केलेला नाही, त्यामुळे इथले परिसरातली 10 गावं फक्त प्रकल्पग्रस्त दाखवले आहेत, पण बाजूचे आणखी 10 गावं आणि हा परिसर हा प्रकल्पग्रस्त आहे, बाधित आहे, आणि हे दाबण्याचा प्रयत्न सिडकोकडून होतो आहे आणि त्यामुळे इथे विमानतळ चालवणं अवघड होणार आहे. कारण जोपर्यंत ह्या लोकांचं पुनर्वसन होत नाही तशी त्यांची जी अस्वस्थता आहे, त्यांचं जे असंतोष आहे, हा प्रत्येक दिवशी दिसणार आहे. त्यामुळे सरकारने यावर ताबडतोब एक निर्णय घ्यावा आणि पोलीस आणि प्रशासन यांनी हे लक्षात घ्यावं की इथले सागरपुत्र, आगरी, कोळी, कराडी, भंडारी आहेत, यांना अशा प्रकारच्या अन्याय अत्याचाराने दाबता येत नाही आणि असं दाबायचा प्रयत्न केला तर इथला कुठलाच प्रकल्प तुम्हाला चालवता येणार नाही. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.